चंद्रपुर से कांग्रेस प्रत्याशी प्रतिभा धानोरकर ने भी अपना मतदान किया। चंद्रपुर लोकसभा के लिए भी शुक्रवार को मतदान हुए। यहां से कांग्रेस की प्रत्याशी प्रतिभा धानोरकर ने भी अपना मतदान किया। मतदान करने के बाद मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि मैं तमाम मुश्किलों का सामना करते हुए यह चुनाव लड़ रही हूं। यह इस देश में लोकतंत्र का उत्सव है और मैं सभी से इस उत्सव में शामिल होने की अपील करती हूं। नागरिकांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षण जाणवत आहे, पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे। मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं, संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे, तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान ते आपण बजावलं पाहिजे। एक मिनिट बोला। कैमरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।